हाय डियर स्टूडेंट्स, आता आपण पुढे आहोत तर हायर ऑर्डर एनपीएसमधल्या जो सेकंड क्वेश्चन झाला त्याच्यामधले तीन क्वेश्चन आपण आतापर्यंत बघितले. फोर्थ क्वेश्चन, फिफ्थ क्वेश्चन बघू आणि त्याच्यानंतर मग थर्ड क्वेश्चन स्टार्ट करू, जो शेवटचा पार्ट आहे. आपल्याकडे PDF असतील तर त्यामधले जे नवीन बुक्स निघालेत आपले स्टेट बोर्डचे त्याच्यामध्ये PDF येते, त्या पद्धतीने सॉल्व्ह करा. असं नाही की त्यातलं घेतलं नाही किंवा नाही समजलं असं नाही आहे, तर तुम्ही स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. दीज आर द सम टाईप्स की ज्याच्यामध्ये आपण या या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो असं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी समजावून घ्या, समजून घेऊन मग त्याच्यामधले एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मात्र त्याच्यामध्ये सॉल्व्ह करत जाऊ. ठीक, तर सगळ्यात पहिला आहे फोर्थ वाला कोण आहे, तर एक्स इज इक्वल टू साईन थीटा. हा छोटा लिहिलं कारण मला इथं परत घ्यायचंच आहे. वाय इज इक्वल टू साईन क्यूब थीटा नाव, आणि त्यांना डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर ॲट थीटा बाय टू पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही सगळं सॉल्व्ह केल्यानंतर ज्यावेळी थीटाच्या फॉर्ममध्ये येतं आन्सर, त्यावेळी तुम्ही थीटा सबस्टिट्यूट करायचं आहे पाय बाय टू, देन यू विल गेट दी आन्सर. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा, देअरफोर dx by d theta is equal to sin theta चा डेरिव्हेटिव्ह आहे cos theta. आता sin theta चा डेरिव्हेटिव्ह जर cos theta असेल तर कन्सिडर दिस इज द फर्स्ट वन, अँड y इज इक्वल टू sin क्यूब थीटा, देन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा वी हॅव dy by d theta is equal to 3 इंटू साईन स्क्वेअर थीटा इंटू साईन थीटाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल, कारण दिस इज नथिंग बट अ कंपोझिट फंक्शन इन द फॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू एन, एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, बरोबर आहे. म्हणजे साईन थीटाचा डेरिव्हेटिव्ह होईल कॉस थीटा. दिस इज युअर सेकंड आन्सर. नाउ देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, डी वाय बाय डी एक्स काय होते बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं आहे dy by d theta, 3 sin square theta into cos theta upon half first wala cos theta, both get cancelled. But dy by dx ka ala? dy by dx is nothing but 3 sin square theta, again differentiating with respect to x or theta x. Why? Because we want d2y by dx square. See, d2y or d square y by dx square is equal to 3 to the 6 into sin theta into sin theta is a per derivative guys, like cos theta. Otherwise you can write down here sin square theta is nothing but 2 sin theta cos theta directly into theta with respect to x, what? d theta by dx. But 6 into sin theta into cos theta, kala apun bagitla pramana theta by d theta by dx, aplyakade answer hai dx by d theta from 1, barobar ka, thodasa asa lihu mhanje tumcha lakshat yeil. Tar ma ha kay 1 upon dx by d theta, and this is nothing but 6 sin theta into cos theta into 1 upon dx by d theta, dx by d theta is cos theta, 1 upon cos theta, cos theta, cos theta get cancelled, remains 6 sin theta. Now this d square y by dx square or d2y by dx square, add we want here theta is equal to pi by 2, therefore 6 into sin of theta is nothing but pi by 2, sin pi by 2 is nothing but 1, therefore 6 into 1, answer will be 6. लक्षात आलं, हे पहिलं एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या 2 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. हे पहिला 1 मार्क्स dy by dx पर्यंत, आणि त्याच्यानंतर सेकंड d2y by dx वर तुम्हाला काढायला विथ पाय बाय 2 1 मार्क, असे 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन पडू शकतो. तर फिफ्थ क्वेश्चन जो आहे तुम्हाला समजला असे मी आशा करतो. फिफ्थ क्वेश्चन जो आहे तो बघा आता. फिफ्थ क्वेश्चन मध्ये हा खूप लेंदी होतो कारण त्याच्यामध्ये फंक्शन्स 1 2 3 फंक्शन्स आहेत.
मूळचा फंक्शन जो आहे मी तुम्हाला नेहमी विचारायचं की त्याच्यामध्ये मूळ फंक्शन कोण आहे, तो स्क्वेअर रूट वाला. स्क्वेअर रूट मध्ये एफ ऑफ एक्स आहे, पण एफ ऑफ एक्स नुसताच नाही आहे, ते जी ऑफ एक्स पण आहे आतमध्ये आहे. म्हणजे तीन फंक्शन आहेत तिथं, एक आहे तुमचा रूटचा, त्याच्यानंतर एक्सपोनेन्शियल आणि इनवर्स फंक्शनचा. मग तुमचा फिफ्थ क्वेश्चन बघा, एक्स इज इक्वल टू अंडर रूट ए रेज टू साइन इनवर्स ऑफ टी ए. मग हा डिफरन्सिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय होईल, टी होईल बरं का, टी आहे ना पॅरामीटर. डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू स्क्वेअर रूटचा करेक्ट वन अपॉन टू अंडर रूट इन टू कोण आहे, आता हा जो पिंटू आहे मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हा छोटा वाला जो असतो त्याला पिंटू म्हणतो ना आपण, पिंटू. वन अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस पिंटू डी बाय डी एक्स ऑफ ए रेज टू साइन इनवर्स ऑफ टी. आता मूळचा फंक्शन मोठा कोण आहे, इथं एक्सपोनेन्शियल आहे. एक्सपोनेन्शियल नंतर मग तुमचा कोण आहे, साइन इनवर्स आहे, म्हणजे साइन इनवर्स ऑफ टी इज अगेन पिंटू. सी वन अपॉन टू अंडर रूट ए रेज टू साइन इनवर्स ऑफ टी इन टू डेरिवेटिव ऑफ दिस पिंटू ए रेज टू साइन इनवर्स ऑफ टी इन टू लॉग ए इंटू डी बाय डी टी ऑफ, सॉरी इधर डी बाय डी एक्स ऐवजी डी बाय डी टी ऑफ, डी बाय डी टी ऑफ साइन इनवर्स ऑफ टी. हा आपण इंटू डेरिवेटिव ऑफ पिंटू हे लक्षात ठेवा, म्हणजे छोटं छोटं आहे बॉक्स मधले बॉक्स. आपण एक्झाम्पल्स घेतला होता की तो खोलायचा असेल तर पहिला वरचा बॉक्स काढा, त्याच्यानंतर मग छोटा आतमध्ये आहे तो काढा, त्याच्यानंतर त्याच्या खाली असणारा आतमध्ये असणारा, जी साखळी आहे चेन आहे, चेन सॉल्व्ह करत आहे, चेन सोडवत जायची. त्याच्यामध्ये वन अपॉन टू अंडर रूट ए रेज टू साइन इनवर्स ऑफ टी इन टू ए रेज टू साइन इनवर्स ऑफ टी इन टू लॉग ए इन टू वन अपॉन अंडर रूट वन मायनस टी स्क्वेअर. साइन इनवर्स ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह आहे वन अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर, दॅट्स दिस इज वन अपॉन अंडर रूट वन मायनस टी स्क्वेअर. हा स्क्वेअर रूट मध्ये आहे, म्हणजे थ्री अपॉन रूट थ्री असेल तर आन्सर काय येतं, रूट थ्री. कन्सिडर दिस इज थ्री, दिस इज थ्री, मग थ्री अपॉन रूट थ्री इज नथिंग बट अंडर रूट थ्री, म्हणजे काय येणार आहे, अंडर रूट ए रेज टू साइन इनवर्स ऑफ टी अपॉन इन टू लॉग ए आहे अपॉन टू टाइम्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस टी स्क्वेअर, करेक्ट. दिस इज फर्स्ट. नाउ व्हाट अबाउट वाय, y is equal to under root a raised to cos inverse of t differentiating with respect to t d by dt is equal to 1 upon 2 under root a raised to cos inverse of t 1 upon 2 under root square root cha 1 upon 2 under root asto ani ma f of x asyamo tyacha par derivative into derivative of that pin 2 पिंटू कोण आहे, ए रेज टू कॉस इनवर्स ऑफ टी. नाव वन अपॉन टू अंडर रूट ए रेज टू कॉस इनवर्स ऑफ टी इन टू डेरिवेटिव ऑफ दिस ए रेज टू कॉस इनवर्स ऑफ टी इन टू लॉग ए इन टू डेरिवेटिव ऑफ कॉस इनवर्स ऑफ टी. काय होईल बरं, पुन्हा हा याला याला जाणार, मग स्क्वेअर रूट येणार ए रेज टू कॉस इनवर्स ऑफ टी अपॉन इन टू कोण आहे, ए रेज टू लॉग ए येणार तिथून, सॉरी लॉग ए, आणि कॉस इनवर्स ऑफ टीचा डेरिव्हेटिव्ह काय, मायनस वन अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर असतो, म्हणजे वन मायनस वन अपॉन अंडर रूट वन मायनस टी स्क्वेअर. आता हे दोघे जण आले इथं फ्रॉम वन अँड टू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी कोण आहे, हा मायनस ए रेज टू कॉस इनवर्स ऑफ टी इन टू लॉग ए अपॉन टू अंडर रूट वन मायनस टी स्क्वेअर. याला होल डिवाइडेड बाय कोण आहे, अंडर रूट ए रेज टू साइन इनवर्स ऑफ टी इन टू लॉग ए होल डिवाइडेड बाय टू अंडर रूट वन मायनस टी स्क्वेअर. हे बघा हा आणि हा कॅन्सल होईल, अगेन लॉग ए लॉग ए गेट कॅन्सल आहे ना, रेसिप्रोकल घेतला, आन्सर काय येईल, मायनस ए रेज टू कॉस इनवर्स ऑफ टी अपॉन अंडर रूट ए रेज टू साइन इनवर्स ऑफ टी.
But what about a raised to under root a raised to cos inverse of t? A raised to under root cos inverse of t is nothing but y minus y upon high x dhana. Y upon x dhana. आता derivative घेत असताना second order derivative पाहिजे आपल्याला. काय आपल्याला second order derivative. Therefore, a third टाका. Again differentiating with respect to x, we have d2y by dx square. This is nothing but u by v. uv rule ने solve करायचा minus in bracket v into du by dx minus u into dv by dx 1 direct via upon v square. आता काय होईल, dy by dx ची value टाका, minus आहे तसाच बाहेर, dy by dx ची value minus y upon x, x into minus y by x minus y upon x square. x get cancelled. Minus in bracket minus 2y. See, minus y minus 2y upon x square. म्हणजे काय, 2y upon x square is your final answer. This is for 4 marks. मला 4 marks ला विचारलं जाईल. तुमच्या लक्षात येते का बघा, या पद्धतीने आपल्याला इथं हे क्लिअर करायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, याच्यामध्ये तीन फंक्शन आहेत. तुम्हाला हा फर्स्ट टाइम, हा सेकंड टाइम डेरिव्हेटिव्ह आणि हा थर्ड टाइम डेरिव्हेटिव्ह अशा पद्धतीने प्रत्येक त्यातला चेन सॉल्व केली आहे. तीन वेगवेगळे जे काय फंक्शन्स आहेत त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह इथे घेतलेलो आहोत आणि त्या पद्धतीने आपण इथं कव्हर केलं. ठीक आहे, आता नेक्स्ट एक्झाम्पल. आता इथून सुरू होतात, इथं पॅरामेट्रिक इक्वेशन्स घेऊन मग त्याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढला आणि आता इथं शो दॅट, म्हणजे मोस्टली आपल्याला काय करायचं आहे, प्रूव करायचं आहे. जे विचारलंय ते करत असताना काटेकोरपणे लक्ष द्यायचं, तुम्हाला जे शो करायला सांगितलं त्याच्याकडे लक्ष देऊन जर तुम्ही सॉल्व्ह करत गेला तर डेफिनेटली तुम्हाला आन्सर व्यवस्थित मिळतं. हां, हे खूप महत्त्वाचं आहे. आता आहे याचा पहिला, if y is equal to x square into e raised to x, then show that d2y by dx square minus dy by dx minus 2 in bracket x plus 1 into e raised to x is equal to 0. This is differentiating with respect to x. We have dy by dx is equal to, this is in the product form. You have to use product form. First into derivative of second plus second into derivative of first. X square आहे तसा, derivative of e raised to x आला, e raised to x आला आणि derivative of x square 2x. Here common is e raised to x. X square plus 2x is here. Now again differentiating with respect to x, we have d square y by dx square is equal to first into derivative of second. X square is a derivative 2x plus 2x is a derivative 2 plus second x square plus 2x आहे तसाच into derivative of first e raised to x. आता बघा, e raised to x बाहेर गया तिकडे कॉमन, म्हणजे इथे काय आला, 2x plus 2 plus x square plus 2x आणि हा e raised to x आहे तसाच. e raised to x या दोघांमधला कॉमन आला आणि हे सगळे आतमध्ये घेतले. मग आन्सर काय येणार, x square plus 4x plus 2 into e raised to x. बरोबर आहे. आता मग आपण इथं फर्स्ट आणि याला सेकंड टाकू आणि आपल्याला LHS काय हवं दिलंय बघा. LHS आपल्याला दोन्ही मिळाले ना, d2y by dx square मिळाला, म्हणजे d square y by dx square आणि dy by dx मिळाला. आता याच्यामध्ये आपण बघूयात काय काय होतं आणि कशा पद्धतीने लिहायचं. LHS इज इक्वल टू d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर मायनस dy बाय dx मायनस 2 इंटू x प्लस 1 इंटू e रेस टू x, व्हिच इज इक्वल टू d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर आहे x स्क्वेअर प्लस 4x प्लस 2 इंटू e रेस टू x मायनस dy बाय dx आहे फ्रॉम 1 e रेस टू x x स्क्वेअर प्लस 2x आणि मायनस 2 इंटू x प्लस 1. आपण काय करूया, सरळ सॉल्व्ह करूया. हा 2x इंटू e रेस टू x, 2x इंटू e रेस टू x
plus minus 2x e raised to x minus 2 into e raised to x. Clear? Ata hai, this is nothing but from 1 and 2 etla. Ata, which is equal to here x square e raised to x plus 4x e raised to x plus 2 into e raised to x minus x square e raised to x minus 2x e raised to x minus 2x e raised to x minus 2 e raised to x. X square e raised to x kude hoga plus ani ha minus cancel plus 4x e raised to x ani minus 2x e raised to x ani minus 2x e raised to x kya jala hoga ha plus minus get cancel minus 2 getting minus 4x e raised to x plus 4 e raised to x ani ha minus 4 e raised to x get cancel plus 2 e raised to x ani minus 2 e raised to x cancel mujhe aayega from 0 which is equal to RH VS means ka LHS is equal to tumhara RHS mila. That's why you can write down here d2y by dx square minus dy by dx minus 2 in bracket x plus 1 e raised to x is equal to 0. Clear? Samajla? Ya paddhatina tumhala ha minimum 2 marks sathi pan vicharla jau shakta ha 2 marks 2 marks sathi ha. Well, ata pude पुढचा क्वेश्चन कुठला आहे आता y is equal to sin inverse of x बघा प्रत्येक एग्जांपल वेगळा आहे शो दॅट करायला सांगितलं तुम्हाला आता शो दॅट करत असताना आपण काय करायचं नेक्स्ट एग्जांपल बघा इफ y is equal to sin inverse of x sin inverse of x दुसरं काय करायचं आहे डिफरेंशिएशनच घेत राहायचं आहे आणि फॉर्म्युले माहित पाहिजे तुम्हाला आणि काय करायचं हे लक्षात आलं पाहिजे देन यू विल सॉल्व दिस करेक्टली dy / dx इज इक्वल टू sin इनवर्स चा 1 / अंडर रूट 1 - x स्क्वेअर झाला करेक्ट आहे ना मग याला इकडे घ्या 1 - x स्क्वेअर dy / dx इज इक्वल टू 1 पुढे काय करा स्क्वेअरिंग करा व्हाई बिकॉज़ वी वांट d 1 - x square a square root madhe asel tar puna tras hoto mag squaring on both sides काय होईल बघा 1 - x square dy / dx whole bracket square is equal to again 1 ठीक आहे आता again differentiability with respect to x uv product rule मध्ये आहे ना मग याला 1 - x square first into derivative of second that is 2 into dy / dx 2 into dy / dx आता dy / dx चा derivative काय dy / dx of dy / dx first into derivative second plus second into derivative of first derivative of 1 - x square which is equal to derivative of 1 getting 0 now hey solve kara ata kasa solve karaycha hai 1 - x square ahe asa aat madhe 2y dy / dx into d square y / dx square 2 dy / dx into d square y / dx square hey sagla multiplication madhe ala plus dy / dx whole bracket square dy / dx whole bracket square into 1 चा derivative 0 x square चा derivative minus 2x म्हणजे minus 2x आत मध्ये आला is equal to 0 आता काय करायचं बघा 1 - x square 2 into dy / dx d square y / dx square minus 2 into dy / dx तुम्ही इथे x घेतला तरी चालतं पुढे 2x dy / dx ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0 याच्यामध्ये तुम्हाला 2 dy / dx आणि इथे 2 dy / dx कॉमन दिसते बघा म्हणून काय करायचं आहे डिवाइडिंग द इक्वेशन बाय डिवाइडिंग ऑन बोथ साइड्स
2dy by dx we get kya hai bana 1 minus x square 2dy by dx get cancelled d square y by dx square ala minus x यातला एक गेला dy by dx एक dy by dx ला is equal to 0 आपल्याला काय हवं होतं त्या पद्धतीने केलं म्हणजे x dy by dx 2 नको होतं dy by dx एक एक्स्ट्रा होता तो पण नको होता म्हणजे पहिल्याच याच्यामध्ये दिसते की 2y dy by dx नको होता मला फक्त 1 minus x square d2y by dx square हवा होता म्हणून जो नको आहे त्याला मी टार्गेट केलं मग इथं असेल तर हा डेफिनेटली इथं आहे मग हे दोघे पण कॉमन काढा आणि तिकडे ट्रान्सफर करा अदरवाइज यू कॅन डिवाइड इट बाय बोथ साइड्स है ना डिवाइड इट बाय बोथ साइड्स मग आता हा डिवाइड करून बोथ साइडला आपल्याला काय मिळालं आंसर मिळालं ठीक आहे दिस इज योर फाइनल आंसर समजला सेकंड वाला सिंपल है दिस वे आस्क फॉर 3 मार्क्स ओके आता 4 मार्क्स आहे अतिशय इंपॉर्टेंट वेरी वेरी इंपॉर्टेंट एग्जांपल की तुम्हाला हे एक प्रॉपर्टी म्हणून पण यूज करता येते दैट इज x रेस टू m इनटू y रेस टू n इज इक्वल टू x प्लस y रेस टू m प्लस n त्याचा dy by dx हा नेहमी y by x असतो आणि d स्क्वेअर y by dx स्क्वेअर इज इक्वल टू 0 असतो बघा मी पुन्हा एकदा म्हणतो अशा एक्झाम्पल्स मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह हा नेहमी काय असतो y अपॉन x असतो आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0 बघूयात आपण कशा पद्धतीने करायचे आहेत ते हां वरचे पण मी रफ करतो कारण ते झालेले आहेत त्याला वरती x रेस टू n y raised to n is equal to x raised to m into y raised to n is equal to x plus y raised to m plus n correct then second order will be 0 तुम्हाला तो प्रूव करायचा आहे मग हा प्रूव करत असताना काय करायचं सी याच्यामध्ये एक्सपोनेंशियल फॉर्म आहे आणि मल्टीप्लिकेशन वन फंक्शन आता मग याच्यामध्ये मल्टीप्लाइड फंक्शन असतील कोशंट फंक्शन असतील मी सांगितलं किंवा पॉवर ऑफ द पॉवर फंक्शन असतील तर आपण काय करायचं लॉग घ्यायचं असतो मग वी हॅव टू टेक लॉग ऑन बोथ साइड्स हियर वी हॅव टू टेक द लॉग ऑन बोथ साइड्स टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स काय होईल बरं लॉग ऑफ एक्स रेस टू एम इंटू वाय रेस टू एन एम असेल इथे एन इज इक्वल टू एक्स प्लस वाय रेस टू एम प्लस n sorry log of x plus y raised to m plus n by using the properties of logarithm ithe multiplication ahe tar tyachi addition hoti log of x raised to m plus log of y raised to n is equal to ithe matra a raised to n va log of x raised to n cha n into log of x hota tasha paddhatine karayche m plus n into log of x plus 1 पुढे जाऊन पुन्हा तो तसाच होतो m log x plus n log y is equal to m plus n into log of x plus y आता डिफरेंशिएट करू शकतो दिस इज इन द सिंपलीफिकेशन फॉर्म म्हणजे सिंपलीफाइड झाला सिंपलीफाइड फॉर्म मध्ये आहे डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय करायचा x मग हे बघा m अपॉन x log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x n into 1 upon y into y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy by dx is equal to हा m plus n is a constant as it is 1 upon x plus y होईल into काय होईल ना डेरिव्हेटिव्ह ऑफ x plus y into डेरिव्हेटिव्ह ऑफ x into म्हणजे 1 plus x चा डेरिव्हेटिव्ह 1 y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx आता हा m upon x प्लस n अपॉन y dy by dx बरोबर इज इक्वल टू आता हा आत मध्ये द्या m प्लस n अपॉन x प्लस y प्लस m प्लस n अपॉन x प्लस y dy by dx आत मध्ये मल्टीप्लाय करून दिला त्याचा त्याला आता dy by dx वाले एकत्र घ्या इकडे आणा याला n upon y minus m plus n upon x plus y dy by dx correct hai na is equal to m plus n upon x plus y minus m upon x
ठीक है, आता क्रॉस मल्टीप्लिकेशन, एन एक्स प्लस एन वाय माइनस एम वाय माइनस एन वाय अपॉन वाई इन ब्रैकेट एक्स प्लस वाय, फुल डीवाई बाय डीएक्स झाला. क्रॉस मल्टीप्लिकेशन, एम एक्स प्लस एन एक्स माइनस एम एक्स माइनस एम वाय होल डिवाइडेड बाय काय झाला बघा, एक्स इंटू एक्स प्लस वाय. बरोबर, आता मजा अशी आहे इकडे काय काय जाणार आणि काय काय राहणार. तर एम एक्स प्लस गेला मायनस गेला, इथं प्लस एन वाय मायनस एन वाय गेला, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक्स प्लस वाय मध्ये जाणार आहे. राहिला काय, रिमेनिंग व्हॉट, एन एक्स मायनस एम वाय, एन एक्स मायनस एम वाय अपॉन एन एक्स मायनस एम वाय अपॉन वाय डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू एन एक्स मायनस एम वाय. करेक्ट, एन एक्स मायनस एम वाय अपॉन एक्स, एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय गेट कॅन्सल. आता बघा डीवाय बाय डी एक्स काय, एन एक्स मायनस एम वाय अपॉन एक्स इंटू हा इकडे जाईल वाय अपॉन एन एक्स मायनस एम वाय, बोथ गेट कॅन्सल. डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय अपॉन एक्स, मी मगाशीच म्हटला होता त्या पद्धतीनं. इथं काय झाला, डीवाय बाय डी एक्स कंपल्सरी काय आला, वाय अपॉन एक्स आला. फॉर एक्झाम्पल तुम्ही आठवत आहे का, बघा इम्प्लिसिट फंक्शन्स मध्ये असं एक्झाम्पल बघितलं होतं, हेच होतं. त्याचा आन्सर काय येतं मग, एक्स रेस टू एम इंटू वाय रेस टू एन इज इक्वल टू एक्स प्लस वाय रेस टू एम प्लस एन, दिस इज नथिंग बट वाय इज डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विचारलं तर डायरेक्टली यू कॅन फाइंड आउट, म्हणजे ई असेल सी टी असेल त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म यूज करू शकता आणि याचं जे आन्सर आहे डायरेक्ट तुम्ही लिहू शकता बाय युझिंग दिस प्रॉपर्टी. आता आपल्याला काय करायचं, सेकंड ऑर्डर काढायचा आहे बट डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स केला तर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स, एक्स येणार डिवाइड बाय काय येणार एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर डी इंटू वन, एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स काय आहे वाय अपॉन एक्स आहे मायनस वाय अपॉन काय झाला एक्स स्क्वेअर, एक्स एक्स बोथ गेट कॅन्सल रिमेन्स ओनली इन द न्यूमरेटर इज वाय मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर अँड दिस इज नथिंग बट झिरो अपॉन एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू अगेन झिरो. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो हियर. तुमच्या लक्षात आलं असेल या पद्धतीनं इथं आपल्याला जे प्रूव्ह करायला सांगितलं होतं ते प्रूव्ह झालेलं आहे. समजतंय, अशा पद्धतीने आपल्याला काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत आणि अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करू शकताय अशी मला खात्री आहे. एखादं एक्झाम्पल अजून एखादं बघू आपण आणि मग थांबू. समजलं, सिम्पल आहे, दिस विल बी द प्रॉपर्टी फॉर फर्दर एक्झाम्पल्स. आणि असे एक्झाम्पल्स आले की पटकन तुम्ही डायरेक्टली आन्सर सांगू शकता. डी बाय बाय डी एक्स असेल तर वाय अपॉन एक्स आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल तर ते झिरो होतं. आणि हे एक्झाम्पल्स तुम्हाला समजण्यासाठी हे व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता जोपर्यंत समजत नाही आहे तोपर्यंत, जे हा त्याचा फायदा असतो व्हिडिओचा. तर आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण एक बघू, इफ वाय इज इक्वल टू, इफ वाय इज इक्वल टू एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन रेस टू एम असा असेल देन शो दॅट, देन शो दॅट एक्स स्क्वेअर मायनस वन, एक्स स्क्वेअर मायनस वन इन ब्रॅकेट डी टू वाय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एम स्क्वेअर वाय. ठीक आहे, आता काय करायचं, सुरुवात वाय इज इक्वल टू एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन रेज टू एम, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, एफ ऑफ एक्स रेस टू एनच्या फॉर्ममध्ये आहे. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एम इन टू एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन रेस टू एम मायनस वन होईल.
इनटू डेरिवेटिव ऑफ दिस बघा x चा डेरिवेटिव 1 प्लस स्क्वेअर रूट असल्यामुळे डेरिवेटिव 1 अपॉन 2 अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1 फक्त पुढचा डेरिवेटिव मी डायरेक्ट लिहित नाही कारण तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून तो गेला डेरिवेटिव ऑफ दिस पेंटो इनटू डेरिवेटिव ऑफ पेंटो हा x स्क्वेअर मायनस 1 चा डेरिवेटिव गेला m इनटू x प्लस अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1 रेज टू m मायनस 1 इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 2 अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1 प्लस 1 अपॉन 2 अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1 इनटू डेरिवेटिव ऑफ x स्क्वेअर 2x होईल बरोबर आहे मायनस 1 चा 0 होईल ऍज इट इज 2 गेट कॅन्सल क्लियर आता आंसर होगा m इनटू x प्लस अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1 रेज टू m मायनस 1 आणि इथं कोण आहे 2 अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1 प्लस 1 आणि x पण आहे बरं का इंटू x डिवाइडेड बाय कोण आहे अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1 आहे आता काय होईल इथं आंसर मध्ये x स्क्वेअर मायनस 1 पाहिजे याला ट्रान्सफर करा dy / dx इज इक्वल टू ठीक आहे आता इथं आपण गडबड केली लक्षात येते का बघा इथे गडबड केली हा 1 प्लस 2x अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 असं पाहिजे होता 2 टाइम्स ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 बरोबर आहे ना या गडबडीमुळे इथल्या इथे आपण डायरेक्ट इथं मल्टिप्लाय केल्याशिवाय आपण क्रॉस मल्टिप्लाय करायचं नाही आहे म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढून घेतल्याशिवाय मग 2 ला 2 गेला मग इथं काय येणार आहे सरळ सरळ की एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 होईल किंवा त्याला आपण काय म्हणू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस एक्स होईल माने डिवाइडेड बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 हा इकडे गेला आता हा आणि हा एक सारखे आहे तिथं 1 आहे या दोघांची काय झाला ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन इज इक्वल ए रेस टू एम प्लस एन म्हणजे काय झालं इथं एम इंटू एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 रेस टू एम मायनस 1 प्लस 1 म्हणजेच काय झाला एम आला ही व्हॅल्यू कोण आहे बघा एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 रेस टू एम फ्रॉम फर्स्ट वाय आहे आय एम वाय झाला फ्रॉम फर्स्ट बघा मग कुणाला सांगतो एकदा तुम्हाला लक्षात येईल इथं काय केला डिफरन्शिएटिंग केला डिफरन्शिएट करून कारण हा मल्टिप्लिकेशनचा पार्ट आहे मग त्याचा आन्सर आलं 2x अपॉन 2 अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 क्रॉस मल्टिप्लाय केला x प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 ह्याची जर काय मल्टिप्लिकेशन केली तर आन्सर असं येतं आणि दिस इज नथिंग बट वाय फ्रॉम वाय आता स्क्वेअरिंग केलं पाहिजे कारण मला पाहिजे का एक्स स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स स्क्वेअरिंग ऑन बोथ ठीक आहे आता एक्स स्क्वेअर मायनस 1 मगाचाच पार्ट डीवाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर वाय स्क्वेअर होईल आता अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करूया अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करूया डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ऐवजी तर पहिला येईल फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड 2 dy by dx आता मी डायरेक्ट लिहितो तुम्हाला माहिती आहे d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर कारण dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह परत काय येतो पर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑर डेरिव्हेटिव्ह इज सेकंड ऑर्डर d बाय d 2y बाय dx स्क्वेअर प्लस सेकंड dy बाय dx होल ब्रॅकेट स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट x स्क्वेअर चा 2x इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ m स्क्वेअर y स्क्वेअर m स्क्वेअर आहे तसा राहणार y स्क्वेअर चा 2y dy बाय dx मला काय नको इथे चेक करायचं एक्स स्क्वेअर मायनस 1 डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर पाहिजे आहे हे दोघे पाहिजे हा नको आहे म्हणजे डिवायडिंग ऑन बोथ साईड बाय 2 डीवाय बाय डीएक्स बाय 2 डीवाय बाय डीएक्स ह्यानं डिवाइड करा म्हणजे काय राहिलं होता एक्स स्क्वेअर मायनस 1 डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर प्लस 2 डीवाय बाय डीएक्स केला एक्स डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू हा एम स्क्वेअर
आणि 2dy/dx गेला वाय राहिला एम स्क्वेअर वाय. मला वाटतं हेच आपल्याला हवं होतं. एक्स स्क्वेअर मायनस वन डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स. थँक्यू व्हेरी मच. अशा पद्धतीचे आणखीन वेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.